स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमेचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे। अजूनही बघितला नसेल तर बघा। 750 वातींचा दिवा किंवा हवन किंवा 365 वातींचा दिवा किंवा हवन आज करण्याला अतिशय सारं महत्त्व असतं। आता तर ज्यांना हवन करण्याची इच्छा आहे त्यांनी काय करावं हे सांगते। एक हवन पत्र घ्या, मातीचं मोठं भांडं घ्या किंवा तामण घ्या, त्यामध्ये तुपात भिजव। एक तास तुम्हाला त्या 365 किंवा 750 ज्या वाती आहेत त्या एक तासभर तुम्हाला गाईच्या तुपात भिजवून ठेवायच्या आहेत। त्यानंतर त्या मातीच्या भांड्यात किंवा होम हवन पात्रामध्ये तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत। त्याच्यावर 2-3 कापूर ठेवायचे आहेत आणि प्रज्वलित करायचे आहेत। प्रज्वलित केल्यानंतर 1-1 चमचा सगळ्यात पहिल्यांदा श्री गणेशाय नमः स्वाहाच्या 11 आहुती, त्यानंतर श्री स्वामी समर्थाय नमः स्वाहाच्या 11 आहुती आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या आहुती द्यायच्या आहेत, श्री भगवान शंकरांच्या आहुती 11। श्री ओम नमः शिवाय महादेवाय नमः स्वाहा किंवा श्री ओम नमः शिवाय नमः स्वाहा अशा करून तुम्हाला आहुती द्यायची आहे। आणि हे नाही जमलं तर नुसत्या मातीच्या पंटीत तुम्ही महादेवाच्या मंदिरात एक आणि घरात एक अशा 365 किंवा 750 अशा वातींचा बंच जो बाजारामध्ये रेडीमेड मिळतो, मी सुद्धा आणलेला आहे, तो तुम्हाला महादेवाच्या मंदिरात एक प्रज्वलित करायचा आहे, घरात एक करायचा आहे। आता ताई काही कारणानं महादेवाचं मंदिर आमच्या इथं नाही आहे, काहीच हरकत नाही, फक्त घरात केलात तरी चालेल। आणि ती वात जेव्हा प्रज्वलित होत असते तेव्हा आपल्याला ओम नमः शिवायचा जप करायचा असतो, महादेवांजवळ आपल्या इच्छा बोलायच्या असतात, चुकल्या गोष्टींची माफी मागायची असते आणि पुढचे येणारे दिवस कसे सुखमय जाऊ दे, मी माझ्याकडून काही चुका होऊन देणार नाही, क्षमा प्रार्थना करायची असते, म्हणजे मनातल्या मनात की काही चुकलं असेल तर माफ करा, यापुढे माझ्याकडून त्या चुका होणार नाहीत, अशी कबुली त्यांना द्यायची असते। आणि त्रिपुरारी वात जाळायची असते। त्रिपुरारी वात ही त्रिपुरी राक्षसाचं एक हे म्हणून जसं रावण दहन केलं जातं तसं त्रिपुरी राक्षसाचं या दिवशी दहन म्हणजे वध झालेला होता म्हणून त्याच्या स्मरणार्थ म्हणून त्याचा नाश झाला म्हणून या वाती जाळायच्या असतात। या वातींसोबत आपलं सगळं दुःख, आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही चुकीचं आहे ते सगळं नष्ट व्हावं, जळून जावं ही प्रार्थना भगवान महादेवांजवळ करायची असते। अजून तुम्हाला 2 उपाय मी सांगणार आहे आजच्या दिवशी करायचे। आज आहे फुलमून म्हणजेच पौर्णिमा आणि आजच्या दिवशी केलेल्या कुठल्याही रेमेडी वाया जात नाहीत। बघा, काही जणांना आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या खूप म्हणजे खूप मूड स्विंग होतात, अतिशय चिडचिड होते, रडायला येते, एकटेपणा जाणवतो, घरामध्ये विनाकारण भांडणे होतात, अशा वेळेस तुम्हाला काय होतं नक्की ते कळत नाही। तर हा सगळा फुलमून म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राचा आपल्यावर होणारा फरक असतो। चंद्रमा हा मनाचा तारक आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी मनावर परिणाम होणे स्वाभाविक आहे। अशा वेळेस तुम्ही एका मंत्राचा जप करू शकता, सोहम सोहम सोहम। जितक्या वेळा म्हणाल तितक्या वेळा तुमच्या मनातील निगेटिव्ह थॉट्स निघून जातील आणि तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे वळाल, म्हणजे तुम्हाला रडायला येणे किंवा चिडचिड होणे, कुणाला भांडावं, कुणाशी तरी भांडावं असं वाटतंय, कुणावर तरी चिडावं असं वाटतं, रडावं असं वाटतंय, अशा वेळेस तुम्ही सोहम 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 या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। त्याचप्रमाणे अजून 2 उपाय सांगते। एक कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यावर जेवढे निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनात येत आहेत, जेवढे वाईट विचार तुमच्याकडे मनात येत आहेत, तुमच्याकडून काही चुका घडल्या आहेत, तुमच्याकडून काही तुम्हाला तुमच्या ज्या काही चुका घडलेल्या आहेत म्हणजे चुका म्हणण्यापेक्षा जे काही तुम्हाला नको आहे आयुष्यात, निगेटिव्ह थॉट्स जे तुम्हाला घालवून टाकायचे आहेत ते एका पेपरवर तुमच्या रूममध्ये लिहून काढा, कुणी बघू नये याची काळजी घ्या। काही वेळेस आपण असं सुद्धा लिहून जातो या भरात फुलमूनच्या म्हणजे पौर्णिमेच्या भरात जे आपल्यालाही माहीत नसतं की आपण लिहिणार आहोत, त्यामुळे तुमचं तुम्ही प्रायव्हेटली हे लिहा आणि जर सगळ्यांनी पाहण्यासारखं असेल तर सगळ्यांसमोर लिहिलं तरीही चालेल। आणि त्यानंतर एक मेणबत्ती किंवा दिवा काहीतरी तुम्हाला घ्यायचा आहे, ते तुम्हाला एका डिशमध्ये जाळायचं आहे आणि त्याची जी ॲश म्हणजे त्याची जी राख आहे ती तुम्हाला संध्याकाळी चंद्र आल्यानंतर अशी हातात घ्यायची आहे आणि वरच्या दिशेने उडवायची आहे। आणि त्याबरोबर माझ्या आयुष्यातले सगळे निगेटिव्ह थॉट्स निघून गेलेले आहेत, माझ्या आयुष्यातले सगळे वाईट दुःख, सगळे वाईट विचार, सगळ्या वाईट गोष्टी निघून गेलेल्या आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे। आणि
युनिवर्स जवळ प्रार्थना करायची आहे की सगळं काही चांगलं चालू आहे. थँक यू युनिवर्स, थँक यू युनिवर्स, थँक यू युनिवर्स. त्याचप्रमाणे तुम्हाला आज एका तमालपत्र, एक अखंड चांगलं तमालपत्र घ्यायचं आहे. त्याच्यावर ब्ल्यू किंवा ग्रीन पेनने किंवा मार्करने तुमची एक कोणतीही अशी इच्छा जी बरेच महिनोनी महिने वर्षानुवर्ष दडलेली आहे अशी एक इच्छा लिहायची आहे. आणि तुम्हाला ती लिहून झाली की हातामध्ये, डाव्या हातात घेऊन त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आहे. उजवा हात त्याच्यावर ठेवल्यानंतर तुमची जी इच्छा आहे, समजा तुम्ही लिहिलं आहे की माझं लग्न झालं आहे, काय लिहायचं आहे, झालं आहे, व्हावं, होणार आहे, होऊ दे, द्यायचं नाही, माझं लग्न झालं आहे. थँक यू युनिवर्स, मला खूप मनासारखा नवरा मिळाला आहे. थँक यू युनिवर्स, थँक यू युनिवर्स, थँक यू युनिवर्स, असे जितके तुम्हाला त्यामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशन देता येतील तितक्या तुम्हाला द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर हे तमालपत्र एका डिशमध्ये घेऊन तुम्हाला एका दिव्यावर ते धरून ते डिशमध्ये जाळायचं आहे. याची सुद्धा जी राख उरेल, जितकी काही उरेल, जितकं काही जळेल, तुम्ही म्हणाल तर अर्धच जळलं तर असं, तर ते जाळा, कापूर घालून जाळा, कसे जाळा, ते पूर्ण पान जाळा. आणि त्यानंतर त्याची पण ॲश बाहेर जायचं घराच्या अशी वरच्या दिशेने उडवायची. आणि युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं की तू माझं ऐकलेलं आहेस, थँक्यू युनिव्हर्स, मला नोकरी लागली आहे, थँक्यू युनिव्हर्स, माझ्या मनाप्रमाणे बदली झाली आहे, थँक्यू युनिव्हर्स, मी महिन्याला अमुक एक रक्कम कमवत आहे, मी खूप सुखी आहे, मी खूप भाग्यवान आहे, मी खूप फुल फिट आहे, आरोग्यदायी आहे, मला कुठलाही आजार नाही हा शब्द वापरायचा नाही, माझं आरोग्य एकदम उत्तम आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, मला बाळ झालं आहे ते खूप सुदृढ आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. मी उदाहरण देते तुम्हाला, माझं आणि माझ्या सासूचं खूप छान पटत आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. किंवा माझं माझ्या बॉसशी चांगलं पटत आहे, थँक्यू युनिव्हर्स. माझं स्वतःचं सुंदर असं घर झालं आहे, थँक्यू युनिव्हर्स. हे तमालपत्रावर लिहून त्यानंतर जाळून त्यानंतर तुम्हाला ॲशवर उडवताना पुन्हा एकदा तीन वेळा आहे थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. आणि तुमची इच्छा पॉझिटिव्हली बोलून दाखवायची आहे. हे दोन्हीही उपाय जे तुम्हाला सांगितले, एक म्हणजे तुमच्या मनातील निगेटिव्ह थॉट्स जे फक्त पौर्णिमे दिवशीच निघून जाऊ शकतात आणि पौर्णिमेलाच ते येतात. बघा, तुम्ही एक रिसर्च जेव्हा केला गेला होता तेव्हा जे मानसोपचार तज्ज्ञांचे डॉक्टर दवाखाने असतात त्यामध्ये असं रिसर्च झालं की पौर्णिमेला दवाखाना गच्च भरलेला असतो आणि अमावस्येला तो कमी होतो. म्हणजेच काय, तर पौर्णिमा आणि मानसिकता यामध्ये बरंच काहीतरी साम्य आहे आणि बराच काहीतरी संबंध आहे. पौर्णिमेचा आणि आपल्या मनाचा चंद्रमा हा आपल्या मनाला चालवणारा एक गुरु आहे आणि त्यामुळे आपल्या मनावर चांगले वाईट परिणाम होत असतात. काहींना खूप फ्रेश फील होतं तर काहींना इतकं निगेटिव्ह वाटतं की अक्षरशः काहींना आपल्याला स्वतःला संपवावं असं वाटतं, इथपर्यंत सुद्धा पौर्णिमेला त्रास होतो. तर अशा वेळेस सोहम मंत्राचा जप करा आणि तुम्ही जितकं कुठलाही काहीही धार्मिकतेकडे वळा, चांगल्या गोष्टी वाचा, चांगली गाणी ऐका, चांगलं काहीतरी देवाचं करा आणि सांगितलेल्या या दोन तीन रेमेडी करा. घरामध्ये कापूर जाळा, या दिवशी पिवळी मोहरी तुम्हाला घरामध्ये सगळीकडे टाकायची आहे. हे छोटे छोटे उपाय तुमच्या आयुष्यामध्ये किती मोठे बदल घडवतील हे तुम्हालाही कळणार नाही. आणि पौर्णिमे दिवशी चंद्राकडे एकटक बघायला विसरू नका. 2 ते 3 मिनिटं त्राटक करा, तुमच्या इच्छा बोला, पौर्णिमेला चंद्राला अर्घ घाला, पाणी घाला, दूध घाला. त्याचप्रमाणे तांदळाची किंवा कोणती एक खीर तयार करायची आहे ती तुम्हाला टेरेसवर खिडकीत मलमलचं कापड बांधून ठेवायची आहे. किमान 1 तास किंवा रात्रभर ठेवून सकाळी ती सर्वांनी खायची आहे. यामुळे सुद्धा तुमचं मन अतिशय स्ट्रॉंग होण्यास मदत होते आणि तुमची निर्णय क्षमता चांगली होते. आणि एकदा का निर्णय क्षमता चांगली झाली की तुमच्या आयुष्यात भरपूर पॉझिटिव्हिटी येते. अशा प्रकारे तुम्हाला आजच्या दिवशी या रेमेडी करायच्या आहेत अशा व्यक्त करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.